गोवा हायवेचे अभियंते प्रकाश शेडेकर यांच्यावर आमदार नितीश राणे यांनी चिकल फेक करत त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर कोल्हापुरातील करंबई या गावातील शेडेकर यांच्या नातेवाईकांनी नितेश राणे यांचा पुतळा जाऊन निषेध व्यक्त केला आता महूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांचा एक व्हिडिओ क्लिप चांगलाच व्हायरल होत आहे अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या सहकार्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा कलम लावण्याचे आदेश मी दिले आहेत असं दादा पाटील यांनी अभियंत्यांच्या कुटुंबियांना सांगितले या व्हिडिओमुळे हे प्रकरण आणखीनच चिघळणार असल्याचे दिसत आहे दादा पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घरचा आहेर दिला सिंधुदुर्गमधील दिल भाजपने नितेश राणे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे दादा पाटील यांनी अभियंता शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेत सरकार त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले यावर सिंधुदुर्गमधील भाजप नेत्यांनी तुम्ही आधी महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करा अशी मागणी चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे केली नितेश राणे यांना आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना नऊ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे